नमस्कार. बीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं मनापासून स्वागत करते. आज आपल्या भारताच्या 15व्या पंतप्रधानांचा वाढदिवस आहे. नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे 26, 2014 पासून स्वतंत्र भारताचे 15वे पंतप्रधान आहेत. आज आपण नरेंद्र मोदींबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल, इतिहासाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला बघूया आजची स्पेशल स्टोरी. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. गतिशील, समर्पित आणि दृढनिश्चयी नरेंद्र मोदी 1 अब्जाहून अधिक भारतीयांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात. मे 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या अशा मार्गावर वाटचाल सुरू केली आहे, जिथे प्रत्येक भारतीय त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्वाने ते सर्वाधिक प्रेरित आहे. अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतील याची सरकारने खबरदारी घेतली आहे. सरकार आता अधिक खुले, सुलभ आणि पारदर्शक बनले आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना अमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्याच्या मेक इन इंडिया या आवाहनामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला. श्रम सुधारणा आणि श्रमेव जयते उपक्रमांतर्गत श्रम प्रतिष्ठेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमधील अनेक कामगारांचे सशक्तीकरण झाले, तसेच आपल्या कुशल युवकांना देखील प्रोत्साहन मिळाले. भारत सरकारने येथील जनतेसाठी 3 सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना निवृत्ती वेतन आणि गरिबांना विम्याचे वचन देण्यावर भर दिला. जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्प आणि आधिकारिक वापर करणारी ही योजना आहे. 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले, जी संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी एक लोक चळवळ ठरली आहे. या अभियानाची व्याप्ती आणि प्रभाव ऐतिहासिक आहे. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित निर्णयांमुळे जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका समोर आली आहे. त्यांनी सार्क देशांच्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जगभरात प्रशंसा झाली. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी 17 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नेपाळचा, 28 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा, 31 वर्षांनंतर फिजीचा आणि 34 वर्षांनंतर सेशेल्सचा द्विपक्षीय दौरा केला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, सार्क आणि G20 शिखर परिषदेला उपस्थित राहिले, जिथे विविध जागतिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवरील भारताच्या भूमिकेची आणि मतांची व्यापक प्रमाणात प्रशंसा झाली. त्यांच्या जपान दौऱ्यामुळे भारत जपान संबंधांचे नवीन पर्व सुरू झाले. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले आणि त्यांचा चीन आणि दक्षिण कोरियाचा दौरा भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. त्यांच्या फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यादरम्यान युरोपबरोबर त्यांची सातत्यपूर्ण चर्चा सुरू असल्याचे जाणवते. आणि अरब राष्ट्रांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर मोदी यांनी भर दिलाय. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात 34 वर्षात दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. आखाती देशांशी आर्थिक संबंध बळकट करण्यावर त्यांनी या दौऱ्यात भर दिला. जुलै 2015 मध्ये मोदी यांनी 5 मध्य आशियाई देशांचा दौरा केला. त्यांचा हा दौरा अनेक दृष्टीनं पथदर्शी मानला जातो. ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण करारांवर या दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट,
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात भारताचा दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे या सर्व देशांबरोबर भारताचे सहकार्य सुधारण्यास मदत झाली. भारत आणि अमेरिका संबंधांच्या इतिहासात प्रथमच 2015 प्रजासत्ताक दिनाला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. ऑगस्ट 2015 भारताने प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले. प्रशांत द्वीप राष्ट्रांमधील महत्त्वाचे नेते या परिषदेत उपस्थित होते. भारत आणि प्रशांत द्वीप राष्ट्रांमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. एखादा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संयुक्त राष्ट्र परिषदेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला. प्रथमच जगभरातील 177 देशांनी एकत्र येऊन 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत पारित केला. गुजरातमधील लहान शहरात 17 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब समाजातील शोषित आणि वंचित असणाऱ्या इतर मागासवर्गीय गटातील होते. गरीब परंतु प्रेमळ कुटुंबात त्यांचे बालपण गेले. त्यांच्याकडे कधी जास्तीचा 1 रुपया सुद्धा नसायचा. आयुष्यातील सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीने त्यांना कठोर परिश्रमाचा धडा दिला. मात्र त्याचबरोबर सामान्य जनतेच्या टाळत्या येण्याजोग्या हालअपेष्टांची त्यांना जाणीव झाली. यातूनच तरुण वयात देशासाठी आणि जनतेच्या सेवेत स्वतःला वाहून घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या राष्ट्रवादी संघटनेबरोबर काम केले. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टी संघटनेबरोबर काम करताना त्यांनी स्वतःला राजकारणात झोकून दिले. गुजरात विद्यापीठातून मोदी यांनी राज्यशास्त्रात MSc शिक्षण पूर्ण केले. वर्ष 2001 ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी 4 कार्यकाळ पूर्ण केले. विनाशकारी भूकंपाच्या दुष्परिणामांचा सामना करणाऱ्या गुजरातचा त्यांनी विकास इंजिनाच्या रूपात कायापालट केला आणि आज हे राज्य भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. नरेंद्र मोदी हे एक लोकनेते आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दुःख दूर करण्यात समाधान मिळते. लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादाशीही ते जोड देतात. भारताचे सर्वाधिक टेक्नोसॅव्ही नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ते वेबचा वापर करतात. फेसबुक, ट्विटर, गुगल, इंस्टाग्राम, साऊंडक्लाउड, लिंक्डइन, विबो यांसारख्या अन्य सोशल मीडिया व्यासपीठावर ते खूप सक्रिय आहे. राजकारणाव्यतिरिक्त नरेंद्र मोदींना लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात कवितांचाही समावेश आहे. ते आपल्या दिवसाची सुरुवात योग साधनेतून करतात. योग केल्यामुळे त्यांचे शरीर आणि मन संतुलित राहते आणि अतिशय धकाधकीच्या दैनंदिन जीवनात त्यांना शांतीची अनुभूती होते. ही व्यक्ती साहस, करुणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्याच्या विश्वासापोटी भारतीयांनी त्यांना आपला जनादेश दिलाय. तर VKB न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.